तर नाच जातीचा साप आहे मित्रांनो, इंडियन स्वीट तयारी कसे मला चावायच्या. बोलून घेतलं दीदी तुम्हाला उचलत नाही, हे जरा हे काढून काढून कळला बघा. नाग जातीचा साप आहे मित्रांनो, इंडियन स्वीट मराठीमध्ये नाग, हिंदीमध्ये घेऊन पूर्णपणे गवळी रंग असतो. त्याने काय केलंय, पूर्ण त्या ठिकाणी ना पूर्ण आढा मारलेला आहे, ओढू नाही शकत मी त्याला. ओढलं तर त्याला पण त्रास होणार. मला जेवढं प्रेमाने घेत आहे तेवढं प्रेमाने घ्यायचंय. त्याने पूर्ण बॉडीचा आधार घेऊन काय करतोय, ते शेपटीकडचा भाग ओढतोय आणि पकडली त्याची शेपटी. तर त्यावेळेस भीती जाणवते त्यावेळेस काढतो. आधी म्हटले पाण्याच्या टाकीत आहे, पण साईडला वरती येऊन चढून ह्या पाईपाचा आधार घेऊन तो वरती आलेला असणार आहे. बघा इथं जो पाईप आहे ना, ह्याचा आधार घेऊन बरोबर तो वरती आला आणि झाकणापाशी बसला होता. तर खूप सुंदर नाग आहे, मिडियम साईजचा आहे. मध्यम आकाराचे जे साप आहेत ते जास्त चपळ, जास्त रागिष्ट अशा पद्धतीचे असतात. तर विषारी हा नाग आहे. आपण ह्याला काय करू, साईडला घेऊ. टाकीच्याकडे नेहमी बेडूक वगैरे जास्त प्रमाणात लाभतात, त्यांना खायला येतात साप असली फोडी कधी कधी चुकून मग टाकीत ते पण टाकीत पडायला नाही पाहिजे. बघ मी एवढंच माझं टाकीत पकडलं की पडलं की सापडणार नाही. सापडायला सापडेल पाण्यात, पण तेच पुन्हा खाली उतरणार. होती एखादी बेडूक पाण्यात, त्यांना ते पाणी घेऊन गेले. तिथून तोंड काढले, तिथून पकडायला जाईन तर लगेच तिकडे तयारी कसे मला चावायच्या. बरोबर ह्याचा आधार घेऊन त्याला त्याचा आधार घेऊन ह्याला तुला काय करत नाही येमन करतो आणि तिकडे गेलो हो ना. आत्ता पकडतो आणि निसरते बॅगेत पॅक करून ठेवते. पण हा खूप सुंदर आहे, पाठीमागचं चिन्ह खूप सुंदर दिसते. काय चिन्ह त्याला बरेच जण लोक बोलतात 10 आकडा आहे, 36 आकडा आहे. पण ते चष्म्यासारखं दिसते, दोन डोळे असल्यासारखं. त्यामुळं त्याला इंग्लिशमध्ये स्पेक्ट असं नाव दिले. ते त्यांचं संरक्षणासाठी असतं. वरून जे पक्षी असतात ना, गहार वगैरे सापांना पकडते माहिती ना तुम्हाला. ते काय करतं, वरून ज्यावेळेस गहार पाहते हा ज्यावेळेस चालतो त्यावेळेस त्या फण्यावरचं डिझाईन पाहून तिला असं वाटतं ह्याचे डोळे माझ्याकडे, हा मलाच पाहतोय की काय, आणि ती अटॅक नाही करत.
निसर्गाने प्रत्येक काहीला काही लॉजिक दिलंय प्राण्यांना. ते आहे, बाकी कुठं डिझाईन नाही, पूर्ण प्लेन आहे. बाकी कुठं डिझाईन नाही, पूर्ण गवळी मार्क काय सजन नाही नाही असं नसतं. हा नाक साप असा आहे की त्यांना कान तर नसतात, त्यामुळे आवाज नाही ऐकू शकत. पण जे हालचाल आहे ते बघतात. आता तुम्ही तिथे व्हिडिओ काढताय, येत ना त्याच्या पुढे वगैरे, किंवा मी बोलते ना तुमच्याशी बोलते, मग माझं लक्ष तुमच्याकडे कधी कधी जात. त्याला तिथे हालचाल जरी थोडी जरी दिसली ना, थोडी जरी हालचाल, तरी तो लगेच तिकडे आकर्षित होतो त्या हालचालीकडे, आणि तिकडे बघतो. मग त्याचं लक्ष तिकडे विचलित होत. त्याला जायचं नाही, इथेच राहायचं, तुमच्या घरी ठेवायचं का? चांगलं मोठं चोरून जाते ते. झाडू आणायला